कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानामध्ये महिला बचत गटांना 7% व्याजदराने कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ होते. या योजनेतून 5 लाख रुपयांचे कर्ज बचत गटांना उपलब्ध करण्यात येणार आहे. 3 टप्प्यामध्ये हे कर्ज देण्यात येईल. सुरुवातीला 1.5 लाख देण्यात येतील, ते 24 महिन्यात परत करण्याचे आहे. त्यानंतर दुसऱ्यांदा 1.5 ते 3 लाखापर्यंतचे कर्ज देण्यात येणार असून त्याची परतफेडची मुदत 36 महिने आहे. आणि तिसऱ्या वेळी 5 लाख रुपयापर्यंतचे कर्ज 5 वर्षात परतफेड करण्याच्या मुदतीवर देण्यात येईल. महिलांचे आर्थिक जीवनमान उंचवण्याच्या उद्देशाने हा निर्णय जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे. या बैठकीमध्ये आमदार राजूबाबा आवळे, आमदार PN पाटील, निवेदिता माने, भैया माने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर AB माने यांच्यासह संचालक उपस्थित होते. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.